मोटरसायकल चोर अक्कल मोटरसायकल चोर आहे, तो अंबरनाथला राहतो. तर बऱ्याच दिवसापासून माझं एक टीम त्या चोराच्या वॉचवर होते. तो 20 तारखेला आमच्या ताब्यात मिळाला. 20 तारखेला ताब्यात मिळाल्यानंतर त्याला मी अटक केला आणि अटक केल्यानंतर त्याच्याकडे केलेल्या तपासामध्ये असं निष्पन्न झालं आहे की त्यांनी ठाण्यामध्ये मानपाडा पोलीस स्टेशन, बाजारपेठ पोलीस स्टेशन, MX मार्ग पोलीस स्टेशन, त्याचप्रमाणे मुंबई इथे काळा चौकी, आरे केडवाय मार्ग, नागपाडा पोलीस स्टेशन, अशा विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मोटरसायकल चोरी, त्याचप्रमाणे चेन स्नॅचिंग अशा प्रकारचे गुन्हे केलेले आहेत त्यांनी. आणि त्याच्याकडे अधिक तपास केल्यानंतर त्याच्याकडून आम्ही 5 मोटरसायकल जप्त केलेले आहेत. त्याच्यामध्ये 2 आहेत बजाज पल्सर, एक्सेस मोटरसायकल 2 आहेत, बजाज डिस्कवर 1, अशा 5 मोटरसायकल त्याच्या ताब्यातून आम्ही जप्त केलेले आहेत. सर, चोरी करून हा मोटरसायकल विक्री करायचा की स्वतः बाळगून राहायचं काय? एकंदर चोरी करून तो मोटरसायकल विक्री करायचा. काही मोटरसायकल त्यांनी स्वतःकडे ठेवलेले होते आणि 5 मोटरसायकल त्यांनी विकले नव्हतं, स्वतःकडेच होते, म्हणून आम्हाला त्या ताब्यात घेता आलं पाहिजे. यापूर्वीच्या गुत्यावर त्याच्यावरती गुन्हे दाखल? मुंबई आणि ठाण्यामध्ये अनेक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये त्यांनी गुन्हे केलेले आहेत आणि मुंबईमध्ये देखील त्याच्याविरुद्ध बरेच चेन स्नॅचिंगचे आणि मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. काय आरोपीचं नाव? आरोपीचं नाव आहे मलंग सैयद शेख. त्याचं वय आहे 37 वर्षे आणि राहणार अंबरनाथ. PC 23 तारखेपर्यंत त्याची पोलीस कस्टडी आहे.